नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. गोंडखैरी येथे प्रबुद्ध बुद्ध विहारात पाली भाषा प्रचार परीक्षा संपन्न. भवंत बीपी विद्यामंदिर येथे 3087 विद्यार्थ्यांसह पालकांना गोवर रुबेला लसीकरणाची दिली माहिती. आता बातम्या सविस्तररित्या. गोंडखैरी येथे 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा भारतामध्ये पाली भाषा परत आलेली आहे आणि लोकांना कळायला अवघड जाते. त्या अनुषंगाने कडमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील प्रबुद्ध बुद्ध विहार वार्ड क्रमांक 2 येथे पाली भाषेचा प्रचार व्हावा या हेतूने पाली भाषा प्रचार परीक्षा समितीच्या वतीने दिनांक 2 डिसेंबरला बुद्ध विहार समन्वय समितीच्या अशोक भाऊ सरस्वती यांच्या नेतृत्वात तर मुख्य नियंत्रक सुरेश उके यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. गोंडखैरी येथे महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत कडमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरी अंतर्गत आष्टी येथील भवंस बीपी विद्यामंदिर येथे शनिवारी 24 नोव्हेंबर रोजी गोवर आणि रुबेला MR MMR लसीकरण मोहिमेबाबत 3087 विद्यार्थ्यांसह पालकांना जनजागृती करून प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ दीपक सावंत, राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण माननीय विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून गोवरचे निर्मूलन करण्याचा रुबेलावर नियंत्रण ठेवण्याच्या या दृढ निश्चयातून चला निर्धार करू या 9 महिन्याच्या 15 वयोगटातील सर्व बालकांना MR लस टोचू या असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिम इमानदार यांनी केले. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.